घर घेणं हे अनेकांचं स्वप्न असतं, पण घर घेतल्यानंतरही अनेकांना वेळेत घराचा ताबा मिळत नाही. वेळेत घरांचा ताबा न देणाऱ्या बिल्डर्सना सरकारने दणका दिलाय. महारेराने अशा बिल्डर्सवर कोट्यवधी रुपयांचा दंड ठोठावलाय. बिल्डर्स विरोधात अनेक ग्राहकांनी तक्रार दाखल केल्यात. डाऊन पेमेंट भरून, सर्व प्रकारचे शुल्क भरून आणि सर्व प्रोसिजर पूर्ण करूनही अनेकांना घराचा ताबा मिळालेला नाही आहे. तेव्हा या ग्राहकांनी महारेराकडे धाव घेतली. महारेराकडे 459 प्रकल्पांविरोधात अशा प्रकारच्या 1123 तक्रारी प्राप्त झाल्यात. महारेराने या प्रकल्पांवर 736.66 कोटी रुपयांचा दंड ठोठावला. यापैकी महारेराने 204 प्रकल्पांविरोधात 137.74 कोटी रुपयांची वसुलीसुद्धा केली आहे. महारेरा रिअल इस्टेट रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट या कायद्याच्या कलम 40(1) सरकारला वसुलीवर आदेश जारी करता येतो. हा आदेश जारी केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना आदेश पाठवला जातो. या दंडाची वसुली करण्यासाठी बिल्डरची मालमत्ताही जप्त करता येते. ही सर्व प्रोसिजर स्लो असल्याने कारवाईसुद्धा हळूहळू होते. घर देण्यास वेळ लावणाऱ्या बिल्डरांविरोधात मुंबईत 442 तक्रारी करण्यात आल्यात. पुण्यात 241 तर ठाण्यात 183 तक्रारी प्राप्त झाल्यात. पुण्यातील बिल्डरांना 196 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला, पण त्यापैकी फक्त 34.56 कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे. तुम्हीही घर विकत घेतलं आहे आणि त्याचा ताबा वेळेवर मिळत नाही आहे, तर तुम्हीही महारेराच्या या वेबसाईटवर जाऊन बिल्डर विरोधात तक्रार करू शकता. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.